MS-04 च्या गाड्यांना अर्थात ठाण्याच्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे आणि या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं मोठं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिंदेंनी हे आश्वासन दिलेलं आहे. 15 दिवस टोल नाक्यावर MSRDC कडून टोलवर व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. त्यात MS-04 च्या गाड्या किती येतात जातात याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर अहवाल सादर केला जाईल. तसंच वाशी टोल नाक्यासह इतर टोल नाक्यांवर सोयी सुविधांसाठी लवकरच एक समिती ही स्थापन केली जाणार आहे. देवेंद्र कोल्हटकरांचं प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. देवेंद्र, अजून काय निर्णय झालेत सविस्तर सांगाल. परेशमा, आपल्याला माहिती आहे की टोलच्या मुद्द्यावरती मनसेने आक्रमक आंदोलन केलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने टोलच्या संदर्भातील विविध प्रश्न जे आहेत ते मनसेकडून उपस्थित करण्यात आलेले. यामधून प्रामुख्याने जी माहिती मिळते त्यानुसार ठाण्यामधील टोल माफीच्या संदर्भात सकारात्मक विचार जो आहे तो शासनाकडून केला जातोय. त्याचसोबत टोल नाक्यावरती ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा अभाव आहे. या सगळ्या संदर्भात देखील शासन पातळीवरून सकारात्मक विचार सुरू आहे. या सगळ्या संदर्भात एक समिती गठीत केली जाणार आहे. त्याचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सपूर्त केला जाणार आहे. आणि टोलच्या या सगळ्या प्रश्नावरती नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा देता येतोय या सगळ्या संदर्भातील माहिती किंवा चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये सुरू आहे. निश्चित. देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा MH-4 गाड्यांना टोल माफ करायचा सरकारचा विचार सुरू आहे. बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना हे महत्वाचं आश्वासन दिलंय. 15 दिवस टोल नाक्यांवर MSRDC कडून टोलवर व्हिडिओग्राफी केली जाईल. MH-4 च्या किती गाड्या येतात जातात त्याचा आढावा घेतला जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे